आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, राज्यातला लॉकडाऊन सरसकट उठवला जाणार नाही अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र सरसकट लॉकडाऊन न उठवता काही ठिकाणी नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे 1.5 महिन्यांपासूनचा लॉकडाऊन कायम राहणार आहे. सध्या राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढलेली आहे. अनेक भागांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असली तरी ती अजूनही हवी तेवढी कमी झालेली नाही असं सुद्धा टोपेंनी सांगितलंय. मात्र ज्या जिल्ह्यातले नियम शिथिल करण्यात येणार त्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. लॉकडाऊनच्या बाबतीत नेहमीच एक जनरल निकष असा असतो की बेड उपलब्धता आणि पॉझिटिव्हिटी रेट हा फार महत्त्वाचा निकष मानला जातो. आणि त्यामुळे एक नक्की आहे की सरसकट लॉकडाऊन उठवणार हा विषय अजिबात नाही. लॉकडाऊन जो आज आहे तो कंटिन्यू राहून त्याच्यामध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या बाबतीत चर्चा निश्चित प्रकारे झाली आणि एक नक्कीच आहे की जवळजवळ 21 जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे.